सुषमाज रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण करूयात साजूक तूप. घरच्या घरी साजूक तूप करायच्या दोन पद्धती आहेत, त्यापैकी मी एक तुम्हाला दाखवतीये जी आयुर्वेदात आपल्याला तूप कसं करायचं आहे ते सांगितलं आहे. तूप हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे आज आपण तूप करूयात. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे, ही माझी 15 दिवसांची मी दुधाची साय आहे. मी रोज साय काढून ती फ्रीझरला ठेवायचे. आता तूप करायचं आहे म्हणून मी ही साय 2 तास आधी काढून घेतलेली आहे आणि रूम टेम्परेचरला आणल्यानंतर ती अशी झालेली आहे. आता ह्या साईमध्ये आपण 2 चमचे दह्याचं विरजण घालूयात आणि छान सर्व मिक्स करूयात. ही आयुर्वेदिक तूप बनवण्याची पद्धत आहे. दही मी सर्व साईला लावून घेतलेली आहे, छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याचं आपण याला विरजण लावायचं आहे. तर हे मी 8 ते 9 तास आता झाकून ठेवतीये आणि दही हे साईला साईचं दही करून घ्यायचं आहे आपल्याला. ही आयुर्वेदातली पद्धत आहे. अजून एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवेन, डायरेक्टली साईपासून तूप कसं करायचं. आता हे झाकून आपल्याला 8 ते 9 तास ठेवायचं आहे. आपण आपल्या साईला विरजण लावलं, त्याला आता 8 ते 9 तास झालेले आहेत. आता आपण हे काढून या भांड्यामध्ये मी काढते. छान दही तयार झालेलं आहे याचं. तुम्ही ही लोणी म्हणजे साय मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता, पण मी सध्या चमच्यानेच तुम्हाला दाखवतीये. रवीने देखील घुसळू शकता, थोडं चमच्याने हलवून हलवून घेतलं की ते व्यवस्थित आपला लोण्याचा गोळा हा तयार होईल. साधारण 10 ते 15 मिनिटं होत आली आहेत. मी हे सतत चमच्याने ढवळतीये. आता बघू शकता की थोडं लोणी हे सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आता ह्यामध्ये मी पाणी घालतीये. खूप जास्त गर्मी असेल तर तुम्ही ह्यामध्ये फ्रीजचं पाणी देखील घालू शकता. आता थोडं थंडावा आहे तर मी हे नॉर्मल माठातलं पाणीच ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तूप काढण्याच्या 2 पद्धती आहेत. ही एक आपण दह्याचं विरजण लावून तूप साजूक तूप बनवू शकतो आणि एक म्हणजे डायरेक्टली साय ही फ्रीजमधून काढून रूम टेम्परेचरला आणून ती मिक्सरला लावून तुम्ही त्याचं लोणी करून तूप करू शकता. ती पद्धत देखील मी तुम्हाला दाखवेन. आता बघू शकता तुम्ही की लोण्याचा गोळा हा वेगळा झालेला आहे आणि हे राहिलेला ताक ह्याचा तुम्ही ताक म्हणून देखील वापर करू शकता किंवा ह्याची कढी देखील करू शकता ताकाची. आता हे मी लोणी काढून घेते. छान 2-3 पाण्यामध्ये हे लोणी धुवायचं आहे. आणि एक लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही साय काढून ठेवता, दूध गरम केल्यानंतर साई जी येते दुधावर ती काढल्यानंतर जर तुम्ही अगदी आठवड्याभरात करत असाल तर मग खाली फ्रीजमध्ये ठेवू शकता. नाहीतर सरळ ही साय तुम्ही फ्रीझरला ठेवून आणि मग जेव्हा तुम्हाला तूप काढायचं असेल तेव्हा ती काढून मऊ झाली नॉर्मल रूम टेम्परेचरला आली की मग त्याला विरजण लावायचं आहे. तुम्ही बघू शकता लोणी किती छान झालेलं आहे. तुम्ही हे ताजं लोणी पराठ्यांसोबत देखील खाऊ शकता किंवा थालीपीठ केले तर त्यासोबत देखील खाऊ शकता. हे एवढं लोणी आपलं तयार आहे आणि हे ताक आहे, ह्याचं तुम्ही ताकाची कढी देखील करू शकता किंवा ताक म्हणून देखील पिऊ शकता. आणि आता जे आपण हे लोणी काढलेलं आहे हे छान 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा काय ताका दह्याचा वास वगैरे जो काय आहे तो निघून जाईल. ही आयुर्वेदात सांगितलेली पद्धत आहे. हे तुमचं जे साजूक तूप तयार होईल त्याला एक औषधी स्वरूप प्राप्त होईल.
दोन ते तीन पाण्यांमध्ये मी लोणी हे धुवून घेतलेलं आहे छान. आता मी हे गॅसवर गरम करायला ठेवतीये. लोणी वितळेपर्यंत गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे. नंतर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे जेणेकरून आपलं लोणी हे खाली लागणार नाही. आणि नेहमी लक्षात घ्या की लोणी कडवताना भांडं हे नेहमी जाड पुडाचं असावं जेणेकरून हे आपली ती बेरी आहे ती खाली लागणार नाही. लोणी लोण्याचे गोळे जे होते ते छान आता वितळत चाललेले आहेत. आता हे वितळले पूर्ण की मी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवणार आहे. आता तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडला असेल की लोणी काढताना जी भांडी चिकट होतात ती भांडी पटकन स्वच्छ होत नाही, तर त्यासाठी मी लोणी काढतानाच एका साईडला गरम पाण्याचं पातेलं गरम पाणी करत ठेवलेलं. गरम ती भांडी ही आधी गरम पाण्याने धुवायची जेणेकरून आपली ही जास्त मेहनत लागणार नाही साबणाने धुण्याची. गरम पाण्याने ती भांडी पटकन स्वच्छ होतात. लोणी पूर्णपणे वितळलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवलेली आहे. फक्त आता मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे ढवळून जेणेकरून ते खाली लागायला नको. आणि आता तूप होईपर्यंत आपल्याला हे कढवून तुम्ही बघू शकता आपलं तूप हे बऱ्यापैकी होत आलेलं आहे. आता अगदी 5 मिनिटं आपल्याला हे अजून कढवून घ्यायचं आहे मग आपलं तूप हे तयार होईल. आता मी गॅस बंद करते. आपली बेरी ही बऱ्यापैकी ब्राऊन होत चाललेली आहे. आता आपलं तूप हे झालेलं आहे. मी गॅस बंद करून आता हे गार होण्याची वाट बघते. तूप मस्त गार झालेलं आहे. आता मी हे गाळून घेते. कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे तुपाला. अशा पद्धतीने मी सर्व तूप हे गाळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर तूप तयार झालेलं आहे. कलर आणि किती क्लीन आहे आपलं तूप. छान असं घरगुती साजूक तूप तयार आहे. तुम्ही हे आता पूर्ण गार झाले की बरणीत भरून ठेवू शकता. आणि आता जी ही बेरी आहे तुपापासून निघालेली त्या बेरीमध्ये तुम्ही साखर घालून देखील खाऊ शकता किंवा ही बेरी मिक्सरला थोडी बारीक करून आणि आपण ज्या वेळेला चपातीसाठी कणिक मळतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हे घालून कणिक मळून घेऊ शकता म्हणजे हे देखील फुकट जाणार नाही. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब हे फ्री आहे त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी वेळच्या वेळी बघता येतील. धन्यवाद.